हाउ टू फाइंड और डिराइव और राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयन्स. आयन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी अगोदर त्याच्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय असतात? त्यांचे नंबर ऑफ प्रोटॉन मायनस त्यांच्यावर असणारा चार्ज. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे झेड मायनस चार्ज. एक लक्षात ठेवा, चार्ज मायनस असला की हे प्लस होतंय आणि चार्ज प्लस असला की हे मायनस होतंय, विसरू नका. आणि त्याच्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलेलं होतं. उदाहरणार्थ आहे का नाही, रिव्हिजन म्हणजे एक उदाहरण छोटंसं घ्यावं लागतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं अल्युमिनियम 2+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, तर त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 13 झाली. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय असते? प्रोटॉनची संख्या मायनस चार्ज. प्रोटॉनची संख्या आहे 13, मायनस चार्ज आहे याच्यावरती विसरू नका 2. तुम्हाला वाटेल की प्लस 2 चार्ज आहे म्हणून प्लस 2 लिहूया, परंतु तसं जमतं का सांगा बरं. येस ऑर नो बोलत चला. प्लस 2 चार्ज प्लस असला की इथं मायनस येतंय आणि मायनस असला की इथं प्लस येतंय हे विसरू नका. तर मायनस 2, इलेक्ट्रॉनची संख्या 11 आली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11 इलेक्ट्रॉननुसार करायचं. 1s2, 2s2, 2p6. आपल्याला माहिती आहे 2p6 आलं की 10 कम्प्लीट झाले. मग आता 3s1 हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्युमिनियम. इथपर्यंत आपलं काम काल झालेलं आहे. आता हे अबव प्रिन्सिपल नुसार आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं. आता आपल्याला बघायचं आहे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय बघायचं? बघा पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हे बघा नाव त्याचं असं आहे, पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतंय की बाबा एका ऑर्बिटलमध्ये दोनच इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसू शकतात आणि ते अँटी पॅरल स्पिनने असतात, म्हणजे असं शक्य आहे. सो दिस इज करेक्ट, परंतु हे रॉंग आहे, कारण दोघांचे स्पिन सारखे झाले. त्याच्यानंतर हे राईट आहे का रॉंग आहे सांगा. सांगा एवढंच आहे, एका ऑर्बिटल मध्ये इन वन ऑर्बिटल फक्त अपोजिट स्पिनचेच इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. सेम स्पिनचे इलेक्ट्रॉन नसूच शकतात. सेम स्पिन एका ऑर्बिटल मध्ये नसतो हेच पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आपल्याला सांगतंय. म्हणजे ह्याचा आणि ह्याचं स्पिन सारखं व्हायलंय क्लॉकवाईज, म्हणून हे पण चुकलं. हे सांगा बरं रॉंग आहे का करेक्ट आहे. फटाफट सांगा बरं, फटाफट सांगा. रॉंग आहे, कारण का आता दोघांचा स्पिन अँटी पॅरल आहे. एकाचा पॅरल, एकाचा अँटी पॅरल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हे रॉंग आहे का करेक्ट आहे सांगा बरं. करेक्ट आहे. असं काही नाही की अगोदरचा वरच तोंड करून असला पाहिजे, असं काही नाही. खाली तोंड करून पण जमतंय, पण दुसरा मग त्याच्या उलटा पाहिजे. मग पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तेच म्हणतंय की एका ऑर्बिटल मध्ये सेम स्पिन नसला पाहिजे. मग सेम स्पिन नसला पाहिजे, स्पिन तर दोनच आहेत, +1/2 -1/2. मग दोनच इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसू शकतात, ह्याच्यापेक्षा जास्त बसूच शकत नाही. दुसरं एका प्रकारे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हटलं जातं. आता नीट लक्ष द्या. समजा मी काय केलं, हे 1s2 आणि हे 2s2 हे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे. तर आता आपण जर याच्यामध्ये नीट लक्ष द्या, ह्या इलेक्ट्रॉनचे आपण सर्व क्वांटम नंबर लिहायचं ठरलं. आपण ह्याला थोडं मोठं करूया, ठीक आहे. इसको थोडा बढिया बडा बनवता ऐसा ऐसा, ठीक आहे ना. आता आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. मी जरा त्याला व्यवस्थित काढून घेतो. बघा हे एक असा आणि एक असा. मग मी काय करतो, ह्यांचे सर्व प्रिन्सिपल क्वांटम नंबर सर्वच लिहून घेतो.
आपल्याकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत 2s ऑर्बिटल मध्ये ए आणि बी. ए आणि बी ह्यांचे चारही क्वांटम नंबर एन एल एम एस सर्वच लिहून घेतोय. ए चा प्रिन्सिपल क्वांटम नंबर ह्या इलेक्ट्रॉनचा म्हणजे कोणत्या शेल मध्ये आहे ते बघा, दुसऱ्या शेल मध्ये, म्हणून त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे? दोन. कळलं का येस ऑर नो? कळलं? तसंच एल काय असणार? एस ऑर्बिटल मध्ये एकच एस शेल, म्हणजे ह्यामध्ये एकच सबशेल आहे ती म्हणजे एस, तिचं असते झिरो. एम पण झिरो. स्पिन काय असणार त्याचा? 1/2 आणि 2 0 0 ह्याचा -1/2 राहणार कारण ते अँटी क्लॉकवाईज. हे कळलं का सांगा बरं? कळलं का सांगा? येस और नो? दोन्ही सेट कसे लिहिले कळले का? बोलत चला, तुम्ही बोलत चला. बाकी हे तिन्ही सेम आहे बघा, फक्त हे शेवटचं रॉंग आहे, म्हणजे चूक उलट आहे. का? कारण का त्याचा क्लॉकवाईज स्पिन आहे, ह्याचा अँटी क्लॉकवाईज. आता समजा त्याच्याऐवजी असा असला असतो, समजा बरं काय, हे 1s आणि इथं 2s. समजा असं असलं असत, ठीक आहे. मग आता काय झालं असत, आहे का नाही? ए बी दोन इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्याकडे बघून मी काय म्हणू शकतोय? ए आणि बी चे सर्वच्या सर्व क्वांटम नंबर सेम नाहीत. ए आणि बी चे सर्वच्या सर्व क्वांटम नंबर सेम नाहीत. वाक्य कळलं? वाक्य कळलं ना? एम मायनस वन नसतं बेटा. एम ची सुरुवात कशी होते? मायनस एल टू प्लस एल, ठीक आहे ना? पी मध्ये मायनस वन असतं, पी मध्ये असं असतं, पी मध्ये, पी ऑर्बिटल मध्ये मायनस वन झिरो वन. एस मध्ये काय असतं? फक्त एकच असतं, झिरो. बेटा कळलं? श्रद्धा, मॅग्नेटिक क्वांटम नंबर एस चा एकच आहे, तो म्हणजे झिरो. हां, तर आता बघा हे वाक्य सर्वांना कळलं? मग ए आणि बी चे सर्व क्वांटम नंबर सारखे नाहीत, तीन क्वांटम नंबर सारखे आहेत परंतु शेवटचा क्वांटम नंबर वेगळा आहे. हे वाक्य झालं. आता जर इथं आपण बघितलं ए आणि बी, तर एचा आता हे 1s2 2s2. मला सांगा आता ए साठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय, तुम्हीच सांगा आता मला, लिहून पाठवा बरं. ह्या इलेक्ट्रॉनचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? व्हेरी गुड शुभम. आणखीन कोणी बेटा? श्रद्धा, व्हेरी गुड. गुड पूनम, टू. त्याचा एल म्हणजे ॲझिम्युथल, एस ऑर्बिटलमध्ये आहे, एस सबशेलमध्ये आहे म्हणजे झिरो. एस सबशेलमध्ये एकच मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे, झिरो. आणि त्याचा स्पिन काय असणार सांगा? येस, शाबास. खालचं मी खालचं पण सर्व सेम असणार असं म्हणलं, कळलं का नाही सांगा? खालचं पण सेम, मायनस नाही, फलक मायनस नाही बेटा. ह्याचा स्पिन मायनस येईल का प्लस येईल? ह्याचा स्पिन प्लसच यायलाय, ह्याचा मायनस येत होता कारण हे उलट होत ना, ठीक आहे. मग मी इथं काय वाक्य म्हणलं की ह्यांचे चारही क्वांटम नंबर सेम नाहीत, म्हणजे ऍटलिस्ट एक तरी वेगळा आहे. पण ह्या ए आणि बी विषयी मी काय वाक्य लिहू शकतोय? ए आणि बी चे चारही क्वांटम नंबर सेम आहेत. ए आणि बी चे चारही क्वांटम नंबर सेम आहेत. बोला बरं. ए आणि बी चे चारही ऑल फोर क्वांटम नंबर सेम आहेत, येस ऑर नो? राईट. मग पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार हे करेक्ट आहे पण हे रॉंग आहे का? नाही, दोघांचे स्पिन सारखे असतात का? एक ऑर्बिटल मध्ये नाही. म्हणून पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार हे पण रॉंग आहे. कारण का ते हे शक्य आहे का असले? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार हे शक्य आहे का सांगा? येस ऑर नो? नाही शक्य आहे का? नाही. मग ह्याचा अर्थ हे पण शक्य नाही. काय शक्य नाही? मग कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सेम असणं हे शक्य नाही. मग पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल दोन पद्धतीनं मानलं जातंय. एक काय मानलं जातंय? की एका ऑर्बिटलमध्ये फक्त आणि फक्त जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसतात, ते पण अपोजिट स्पिनचे.
एक किंवा दुसऱ्या पद्धतीत कसं म्हटलं जाते, कोणत्याही ऍटम मध्ये कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सेम नसतात, कोणता तरी एक वेगळा पाहिजे. आता इथं कसं चारही सेम, इथं कसं होतं हे वेगळा होतं, बाकी तिघं सेम. चारही क्वांटम नंबर सेम नसणार, ऑल फोर क्वांटम नंबर कॅनॉट बी सेम, ऑल फोर. कुठंतरी एक नसला पाहिजे, कुठंतरी एक तरी असला पाहिजे की जो वेगळा आहे. आता तुम्हाला वाटू शकतंय, तुम्हाला काय वाटू शकतंय, असं थोडंच आहे सर, असं काढलं इलेक्ट्रॉन आणि असा काढला इलेक्ट्रॉन, ठीक आहे. आता ह्या दोघांचे स्पिन वेगळे आहेत, म्हणून आता स्पिन क्वांटम नंबर सेम आहे, पण याचा आणि याचा तर स्पिन क्वांटम नंबर सेम आहे, येस ऑर नो, एवढं सांगा येस ऑर नो. ह्याला जर मी ए म्हटलं आणि ह्याला जर मी बी म्हटलं तर दोघांचे क्वांटम स्पिन क्वांटम नंबर सेम आहेत का नाही आहेत, हा मग ह्यांचे सर्व क्वांटम नंबर सेम येतील का नाही सांगा बरं. नो, व्हेरी गुड. कोणता सेम येणार नाही मग, प्रिन्सिपल क्वांटम नंबरच येणार नाही ना, है का नाही. ह्याचा एचा येणार प्रिन्सिपल क्वांटम नंबर वन, बीचा येणार टू, मग बाकी सेम येते बघा, बाकी सेम येते रे बाबांनो, बाकी सेम येतं बघा, है का नाही, बाकी सेम आले का बघा दोघांचं, फक्त काय फरक आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये. म्हणजे आपलं एवढं लक्षात आलं, कोणतेही कुठलेही इलेक्ट्रॉन घ्या त्यांचा कोणता तरी एक क्वांटम नंबर वेगळा असलाच पाहिजे, मग हेच प्रिन्सिपल पॉलीज असोलुजन प्रिन्सिपल आहे. काय म्हणते, एक तर त्याला असं म्हणा एका ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसतात आणि ते पण अपोजिट स्पिन न बसतात, हे सोपं वाक्य. दुसऱ्या पद्धतीत पॉलीज असोलुजन प्रिन्सिपल कसं मांडतात, एका ऍटम मधल्या कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे सर्वच्या सर्व क्वांटम नंबर सारखे नसले पाहिजेत. चला कळलं का सांगा, कळलं का सांगा, यस और नो बोलायचं रे सर्वांनी, यस और नो. यस, मग हेच आहे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. बघा काय म्हणतंय, अन ऑर्बिटल कंटेन्स मॅक्झिमम ऑफ टू इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन और नो टू इलेक्ट्रॉन्स, एनओ टू वाटायला येते, एनओ टू नाहीये, त्याचा अर्थ आहे नो टू इलेक्ट्रॉन्स इन एन ऍटम कॅन हॅव सेम सेट ऑफ ऑल क्वांटम नंबर्स. ऑल शब्द पण पाहिजे, तर ऑल शब्द पण पाहिजे, सेम सेट ऑफ ऑल क्वांटम नंबर्स. मी जर ह्याला नीट करतो तुम्हाला नंतर टेन्शन येईल काय काय आहे म्हणून. एक तर सर्वात पहिले ही दुसरी व्याख्या आहे ऑर, म्हणून ह्या ऑरला असं गोल केलं. त्याच्यानंतर हे टू इलेक्ट्रॉन्स ठीक आहे, नो टू इलेक्ट्रॉन्स, इथं जर वाटू शकते आपल्याला काय नेमकं लिहिलंय, नो टू इलेक्ट्रॉन्स. टू इलेक्ट्रॉन्स इन एन ऍटम कॅन हॅव सेम सेट ऑफ ऑल ऑल क्वांटम नंबर्स. कळले का सांगा हे वाक्य, दोन्हीही व्याख्या कळल्या का, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचे दोन्ही स्टेटमेंट कळले का. येस, आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा, हे करेक्ट आहे पण हे रॉंग आहे, कारण तीन बसवले पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार हे चुकलं. त्याच्यानंतर हे करेक्ट आहे पण हे रॉंग आहे, का रॉंग आहे, कारण का तर हे ठीक आहे पण याच्यामध्ये दोघं जण बसवलेत पण कसे आहेत, हे सेम स्पिन बसवले, सेम स्पिन नाही बसवलं पाहिजे, एक असा पाहिजे आणि एक उलटा. दोन्ही उदाहरणं पण कळले का, येस और नो बोलत चला. आता पहा जरा, चला आता पुढे जायचं आपल्याला हंड्स रूल कडे. हंड्स रूल, हंड्स
रूल ऑफ मैक्सिमम मल्टीप्लिसिटी। सर्वात पहिले हंट्स रूल मध्ये एक लक्षात घ्या, वन यस हे टू यस, जरा मी असं करतो ते ऍक्च्युली बघा, वन यस ची एनर्जी कमी आहे त्याच्यापेक्षा टू यस ची जास्त आहे म्हणून त्याला असं काढायला पाहिजे, आणि थ्री यस ची सॉरी टू पी ची आणखीन जास्त आहे म्हणून ते असं काढायचं। परंतु दररोजच्या जीवनामध्ये असं काढतात, ते माहीतच असतं की बाबा टू पी ची एनर्जी जास्त आहे, सरळच काढतात, कारण ही एवढी जागा कशाला व्यापायची म्हणून ते सरळ असं काढतात। आणि हे इथं गॅप ठेवला म्हणजे ह्याचा अर्थ ह्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी जास्त आहे, इथं गॅप ठेवला म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी जास्त आहे, पण ह्यांच्यामध्ये गॅप नाहीये बघा, ह्या जोडून आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो बघा, ह्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी जास्त आहे, ह्याच्यापेक्षा ह्याची जास्त आहे, पण ह्या तिघींची एनर्जी सेमच आहे, कळलं का? कारण तिघींचा एन प्लस एल सेमच येतो, तुम्ही करून जरी बघितलं तरी तिघींचा एन प्लस एल सेमच येतो का? कारण बघा, हिचा एन वन आहे, एल झिरो आहे, एन वन एल झिरो, पण ह्या तिघींचा एन टू आहे आणि एल सर्वांचा वन आहे तिघींचा पण, कारण सबशेल सेमच आहे ना, म्हणून ह्या तिघींची एनर्जी सेम। म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल आता बघा आपण कसं काढतो माहिती आहे ना, विसरू नका, के शेल एल एम फक्त तिघीच बघूया आपण, के ची कोण आहे वन यस, हिच्या कोण आहेत टू यस आणि बोला 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 टू यस आणि तुम्ही बोलत चला टू पी, व्हेरी गुड, आणि यमच्या थ्री यस थ्री पी, आणि थ्री डी जरा जास्त जोर असते कारण याच्यामध्ये कोण घुसलेला असते इथं सांगा बरं, कोण घुसलेला असते सांगा बरं, गुड हुशार पूनम श्रद्धा शुभम गुड, आता तुम्हाला कळायला लागले, वा 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 भक्ती व्हेरी गुड, असं जरा लक्षात ठेवला तर मला किती बरं वाटेल, असं डोकं लावायचं बस झालं। तर पण वन यस कसा आहे हे असा, टू यस कसा आहे असा, टू पी असा आहे बघा, आता तुम्हाला हे कळलं पाहिजे याच्या एनर्जीपेक्षा याची जास्त आहे, पण ह्या दोघींमध्ये कुणाची जास्त आहे, ए ची का बी ची का दोघींची सेम आहे, बोला बरं, सेम आहे, दोघींची सेम आहे, बरोबर आहे, दोघींची सेम आहे, हे खूप छान कळलं तुम्हाला, खूप छान कळलं, तिघींची पण सेम आहे ऍक्च्युली, म्हणजे तुम्हाला जर कळत असेल तर ही बघा एक शेल, शेल मधल्या दोन वेगवेगळ्या सबशेल त्यांची एनर्जी कमी जास्त आहे, पण सबशेल मधल्या ऑर्बिटल एकाच सबशेल मधल्या सबसबशेलची एनर्जी सेम असते, बघा रे बाबांनो, शेल मधल्या सबशेलची एनर्जी वेगळी, परंतु सबशेल मधल्या एका सबशेल मधल्या ऑर्बिटलची एनर्जी सर्वांची सेम असते, पुन्हा एकदा पुन्हा एकदा, एका शेल मधल्या सर्वात पहिले तर दोन वेगवेगळ्या शेलची एनर्जी वेगळी, एका शेल मधल्या दोन वेगवेगळ्या सबशेलची एनर्जी वेगळी, पण एका सबशेल मधल्या वेगवेगळ्या सबसबशेलची एनर्जी वेगळी का सेम? सांगा सांगा सर्वांनी सांगा, येस गुड गुड गुड, सो माझं वाक्य काय राहणार इथं बघा, माझं वाक्य काय राहणार इथं, डिफरंट ऑर्बिटल्स, ऑर्बिटल्स म्हणजे सबसबशेल ऑफ सेम सबसेल किंवा ऑफ ए गिव्हन सबसेल हॅव सेम एनर्जी, येस ऑर नो, येस ऑर नो, वाक्य कळलं का हे, वाक्य कळून घे जा रे, वाक्य कळून घे जा रे बाळांनो, कळलं ना, डिफरंट ऑर्बिटल्स ऑफ सेम सबशेल हॅव सेम एनर्जी, डिफरंट ऑर्बिटल्स ऑफ सेम सबशेल हॅव सेम एनर्जी, कळलं ना, सेम एनर्जी, मग ज्यांची एनर्जी सेम असते अशा ऑर्बिटलला एक शब्द आहे डी जनरेट ऑर्बिटल्स, डी जनरेट ऑर्बिटल्स,
म्हणजे असे ऑर्बिटल ज्यांची एनर्जी सेम आहे. मग मी इथं जर काढलं थांबा एक मिनिट. तर बघा आता हिला मी म्हटलं एक ऑर्बिटल, हे दुसरं ऑर्बिटल, तिसरं ऑर्बिटल, चौथं ऑर्बिटल. तर ह्यांच्यापैकी मला सांगा वन आणि टू डीजनरेट आहेत का? वन आणि टू एकमेकासोबत डीजनरेट आहेत का? येस और नो? नो. व्हेरी गुड. कारण का त्यांची एनर्जी सेम नाही, साधी गोष्ट आहे. गॅप असला की संपलं, एनर्जी सेम नाही. बाकीच्यांनी बोला बाळांनो, एकटंच कोणतरी उत्तर देणार असं जमतं का? वन आणि टू हे डिजनरेट आहेत, परंतु टू आणि थ्री आहेत का नाही सांगा बरं डिजनरेट? यस, सर्वांनी बोला. हा गुड. टू आणि थ्री डिजनरेट आहेत कारण त्या दोघांची एनर्जी सेम आहे. थ्री आणि फोर आहेत का नाही बोला? चला उत्तर सर्वांनी द्या बाळांनो. काय दोन तीन जण उत्तर नाही द्यायला पाहिजे. दिव्या काय करते, फलक काय करते, नौमन, ओमकार, प्राची, बोलत चला बेटा, बोलत चला. तर ह्या दोघांची एनर्जी सेम आहे म्हणून हे पण डिजनरेट आहेत. मग आता मला सांगा टू आणि फोर डिजनरेट आहेत का नाही एकमेकांसोबत? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. का? कारण का तो, अरे बाळा नो, दुसरा बरोबर तिसरा, तिसरा बरोबर चौथा, म्हणजे साधी गोष्ट आहे ना. हे दोघं पण बरोबरच असायला पाहिजे. मग एका ऑर्बिटल, सॉरी, एका सबशेल मधले ऑर्बिटल डिजनरेट असतात. एका सबशेल मधले ऑर्बिटल कसे असतात? डिजनरेट असतात. ठीक आहे, आपण कसं काढतो बघा. वन एस, टू एस, टू पी असं काढतो आतापर्यंत, परंतु आता इथून पुढे तसं नसणार. वन एस, टू एस, टू पी, पण टू पी मधले तिघ जण जोडून काढणार. टू पी मधले तिघ जण, कारण तिघांची एनर्जी कशी आहे सांगा बोला बरं तुम्ही, बोलत चला. जोडून काढलं म्हणजे ह्याचा अर्थ एनर्जी सेम. जे टूपी असं काढणार ना की असं टूपी, नो असं नाही काढणार आपण. गॅप ठेवला म्हणजे एनर्जी वेगळी आहे असा असतो त्याचा अर्थ. ठीक आहे, सो गॅप नसायला पाहिजे, हे रॉंग आहे. कसं काढणार? हे एकत्र काढणार. त्याच्यानंतर टू एस नंतर, टूपी नंतर, थ्री एस, थ्री पी, एस का जमाले ना हे असं गॅप ठेवूनच काढणार की थ्री एस का चिटकून काढायला पाहिजे इथे ह्याला असं थ्री एस? गॅप पाहिजे का नसला पाहिजे? गॅप पाहिजे. थ्री पी, थ्री पी मध्ये तिघ जण बरोबर, थ्री पी मधले तिघ जण असेच काढणार नाही. थ्री पी मधले तिघ जण असे नाही काढणार आपण. थ्री पी मधले तिघ जण आपण असे काढणार, असे एकत्र काढणार. ठीक आहे ना? तसंच फोर एस वगैरे. आणि ह्या जिथं जिथं गॅप आहे तिथे एनर्जी वेगळी आहे. आता अब्बा प्रिन्सिपल काय म्हणतो बघा सर्वांनी. आता हे तुम्हाला असं कळणार, मी मुद्दाम एकावर एक काढतो. ठीक आहे, एकच मिनिट.
ठीक आहे. मग आता समजा मी मुद्दाम केलं होतं अनम्यूट. आता समजा मला ह्याच्यामध्ये समजा म्हणतोय, आता बघा मला ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करायचं. ऑक्सिजनचं किती आहेत? 8. तुम्ही असं करता आतापर्यंत 1s2, 2s2, 2p2, असंच की नाही? 2p4 ना बाबा. मग तुम्ही कसे इलेक्ट्रॉन भरणार? 1s मध्ये 2 भरलेत, विसरू नका. इथं 2 भरलेत, इथं 4 भरलेत. मग कसं भरणार? आपल्याकडे एकूण 8 इलेक्ट्रॉन आहेत. पहिला असा, दुसरा असा, यस और नो एवढंच सांगा. नो कसा भरायला पाहिजे? उलटा. 2s मध्ये देखील असे. आता इथं महत्वाचं आहे, आता ह्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी जास्त आहे. बघा एक लक्षात घ्या, तुम्ही असं काय करता 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यात भरले, आता ह्याचं पोट भरलं. मग अबो प्रिन्सिपल काय सांगतो? खालच्याचं पोट भरलं की मगच वरच्यात जा, पण आधी कमी एनर्जी वाल्याला भरा. मग आता इथं आता अबो प्रिन्सिपल कुणाला सांगणार? पहिल्यात भरा म्हणणार, दुसऱ्यात का तिसऱ्यात? अबो प्रिन्सिपल नुसार कमी एनर्जी वाल्याला आधी भरा, जास्त एनर्जी वाल्यात नंतर भरा. तर अबो प्रिन्सिपल पहिल्यात म्हणणार, दुसऱ्यात म्हणणार का तिसऱ्यात म्हणणार का कुठेही भरा म्हणणार? सांगा आता. नाही बेटा, पहिल्यात नाही, हेच मला वाटलं होतं, सर्वांना वाटतंय का? पहिल्यामध्ये पहिल्याची एनर्जी कमी आहे का दुसऱ्यांपेक्षा? सांगा बरं. अबो प्रिन्सिपल काय म्हणतो की बाबा कमी एनर्जी मध्ये भरा. मग आता मला सांगा, आपण 1s मध्ये का भरलं? कारण ह्याची कमी एनर्जी आहे. 2s मध्ये का भरलं अगोदर? कारण ह्या वरच्यांपेक्षा ह्याची कमी एनर्जी आहे. पण ह्या तिघापैकी एनर्जी कोणाचीच कमी नाही, सारखी आहे. म्हणून तुम्ही आता 4 इलेक्ट्रॉन झाले, 5वा इलेक्ट्रॉन कुठेही भरू शकता. यस, शाबास पूनम, कुठेही भरा. मग असं खाली तोंड करून भरा, वर तोंड करून भरा, फरक पडत नाही. हे बाबा, हे बघा, हे आणखीन सांगतो. हे बघा, पहिला इलेक्ट्रॉन तुम्ही असाही भरू शकता. असं कोण म्हटलं की उभं तोंड असावं? नाही. दुसरा असा भरा, पहिला असा भरा, किंवा पहिला असा भरा, दुसरा असा भरा, नाही काहीच प्रॉब्लेम नाही. 1, 2, 3 पैकी कुठेही भरू शकता. आता 5वा इलेक्ट्रॉन मग इथं भरला मी. आता 6वा इलेक्ट्रॉन कुठं भरायचा हे महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असो किंवा केमिस्ट्रीतली कोणतीही गोष्ट असो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, स्टॅबिलिटी वाढली पाहिजे आणि एनर्जी कमी झाली पाहिजे. स्टॅबिलिटी वाढली पाहिजे आणि एनर्जी कमी झाली पाहिजे, हे विसरायचंच नाही. काय एनर्जी? मी हे पाठ करून घेतले ना कसं असते ते. आणि रिपल्शन मध्ये काय होते? जर दोघांमध्ये रिपल्शन असेल, त्यांना एकत्र आणलं तर एनर्जी काय होते सांगा. बळजबरी, हे सांगितलंय ना रे बाळानो, बळजबरी केल्यावर काय होतंय? जिथं बळजबरी आहे तिथं एनर्जी वाढते. मग रिपल्शन आहे, हे एक इलेक्ट्रॉन मायनस, दुसरा इलेक्ट्रॉन मायनस, त्यांना आपण हे एका ऑर्बिटल मध्येच पॅक करायलो, म्हणजे त्यांना एकमेकाच्या जवळ आणायलो. निगेटिव्ह निगेटिव्हला जवळ आणणं म्हणजे आपोआप येतात का? बळजबरीने आणावं लागतंय. बळजबरी म्हणजे फोर्सफुली, फोर्सफुली येतात का ऑटोमॅटिकली येतात? बोला बरं जरा. फोर्सफुली, मग फोर्सफुली म्हटलं की एनर्जी वाढते आणि ऑटोमॅटिक म्हटलं की एनर्जी कमी होते. जसं की इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, हे एकमेकाच्या जवळ कसे येतील? ऑटोमॅटिक का फोर्सफुली? ऑटोमॅटिक. मग ऑटोमॅटिक एकमेकाच्या जवळ आले, ऑटोमॅटिक एकमेकाच्या जवळ आले की एनर्जी कमी झाली. कधी ऑटोमॅटिक गोष्ट झाली की एनर्जी कमी होते? बळजबरीने केले की एनर्जी वाढते. मग आता आपल्याला 4th इलेक्ट्रॉन घुसवायचा आहे, म्हणजे ते आपण इथं घुसू किंवा इथं काहीतरी करू, पण इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनच्या जवळ आणायला होत, म्हणजे आपोआप आणायचं आहे का ते बळजबरीने आणावं लागेल? यस, फोर्सफुली म्हणजे एनर्जी वाढतेच का? नाही. मग आता मला सांगा, आता इथं बघा, आता इथली स्टोरी महत्वाची आहे, इथली स्टोरी खूप महत्वाची आहे, इथली स्टोरी खूप महत्वाची आहे. तुम्ही असं समजायचं की हे एक टेकडा आहे. हे काय? एक टेकडा आहे, असं हे टेकड. आणि ह्या टेकड्यावर वर चाललात तुम्ही आणि इथं वेगवेगळ्या ठिकाणी घर आहेत. ह्या ए पॉइंटला एक खोली आहे, ह्या बी पॉइंटला एक खोली आहे, आणि ह्या सी पॉइंटला 3 खोल्या आहेत. आणि तुम्ही काय करलात? ट्रेकिंग करलात. ट्रेकिंग म्हणजे माहिती आहे का तुम्ही? ट्रेकिंगचा अर्थ कळतो का रे? ट्रेकिंग सांगा बरं, कळतो का तुम्हाला ट्रेकिंग? ठीक आहे,
पर्वतावरती चढणे. मग तुम्ही पर्वतावर चढत जात असताना तुम्हाला दम लागलाय आणि तुम्हाला कुठेतरी आराम करायचा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन बसवत. पहिला इलेक्ट्रॉन इथं आहे, आता बघा कधी लक्षात ठेवायचं. आता दुसरा एक इलेक्ट्रॉन आला इकडून, त्याला आता ठरवायचं इथं जाऊ का वरची बी खोली मोकळी आहे तिथं जाऊ. म्हणजे इलेक्ट्रॉन काय बघणार की जिथं मला जास्त स्टॅबिलिटी भेटते, फायदा जास्त कुठं होतो एवढंच बघणार. मला सांगा इलेक्ट्रॉनला आता व खालून वर चाललाय आणि तो थकलाय. मग ह्या रूम मध्ये दोन माणसाच्या बेड रिकाम आहेत, ठीक आहे ना, एका ऑर्बिटल मध्ये दोघ जण बसू शकतात. मग दोघ जण इथं बसू शकतात, म्हणजे एक रूम रिकामी आहे आणि इथली तर पूर्णच रूम रिकामी आहे. आणि हा इलेक्ट्रॉन आता वर यायलाय, तर तो इलेक्ट्रॉन इथंही जाऊ शकला असता किंवा तसं न जाता इथंही जाऊ शकला असता किंवा असा, दोन्ही शक्य होतं. पण तो इथेच आपण भरला, ये मध्येच. ते का भरला? कारण का कारण का कारण का इलेक्ट्रॉन ज्यावेळेस तो इथं आला दुसरा, तो काय विचार करणार, त्याला कसं होत असते, इथं वर चढून जाऊ का इथं ह्याच्यासोबत बळजबरीनं थोडस घुसू. कारण इथं गेलं तरी एनर्जी वाढणारच आहे, येस ऑर नो? एवढं पहिले सांगा. ह्या खोलीत ये खोलीत गेल्यावर पण एनर्जी वाढणारच आहे. आता सध्या इलेक्ट्रॉन इथं आलाय, बघा जरा नीट इमॅजिन करत जावा. रे बाळांनो किती मस्त आहे बघा बरं. जरा खरं तर एवढं काही नसतंय पुस्तकांमध्ये, कारण तेवढं काही गरज नाही. पण चला थोडं बरं पडतंय तुम्हाला पण विचार करायला, म्हणून नाही तर टेन्शन घ्यायचं पुस्तकात नाही आणि कुठून सांगायला सर्वच कामा बघू. लॉजिक आहे, आता एक इलेक्ट्रॉन इथं आलाय असा, त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तो ह्या ए खोलीत घुसू शकतो किंवा बी खोलीमध्ये घुसू शकतो. ए खोलीत गेल्यावर पण त्याची एनर्जी वाढणारच आहे आणि बी खोलीत गेल्यावर पण एनर्जी वाढणार आहे, कारण ही वर आहे ना, म्हणजे वर चढत जावं लागेल का नाही, म्हणजे दोन्हीकडे त्याला ताप आहे. इथं जायचं म्हणलं की ह्या इलेक्ट्रॉन सोबत थोडं भांडण होणारच आहे, कारण बळजबरी आहे. आणि तो वर जाणं म्हणजे काही सोपं नाही, ती पण बळजबरीच आहे. कारण का तो वर चढत जावं लागेल ना ग्रॅव्हिटीच्या विरोधात, म्हणजे दोन्ही प्रोसेस बळजबरीच्याच आहेत आणि दोन्ही मध्ये एनर्जी त्याची काय होणार आहे, वाढणारच आहे. मग ते काय विचार करते कुठं जास्त फायदा आहे, ते म्हणते ह्याच्यात जर गेलं तर ह्याच्यात संघ थोडी एनर्जी वाढेल, पण इथं जायचं म्हणजे तर बाबा लईच डोक्याला ताप आहे. तेवढ्या वर जाण्यापेक्षा, तेवढी एनर्जी वाढवण्यापेक्षा इथंच जातो आणि इथंच जाऊन थोडीशी एनर्जी वाढून घेतो, मग ते इथं येऊन घुसतंय. कळलं का इलेक्ट्रॉन का दुसरा इथं का घुसला? अब्बाव प्रिन्सिपल म्हणजे काय? अब्बावनं जाऊन इलेक्ट्रॉनला सांगितलं. अब्बाव प्रिन्सिपल म्हणजे अब्बाव तर आता सायंटिस्ट नाहीच आहेत, परंतु ते काय सायंटिस्ट जाऊन सांगत नाहीत इलेक्ट्रॉनला बाबा मी असं सांगितलं तो असं कर. नाही तसं नाही, इलेक्ट्रॉन स्वतःच्या फायद्याचं करतात आणि त्याच्यावर नियम आलेले असतात. मग अब्बाव प्रिन्सिपल नुसार आता तिसरं बघूया. तिसरा आता इलेक्ट्रॉन आला, चढत 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 इथं येऊन थांबला. तो काय म्हणायला आहे, कसा आहे असेल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फरक पडत नाही. त्याच्या डोक्यात काय विचार येणार, एक तर मी ह्याच्यात घुसतो किंवा इथं जातो. आता बघा जो दुसरा इलेक्ट्रॉन इथं घुसताना त्याला फक्त एक जणांनाच विरोध केला होता, पण आता ह्याला इथं घुसायला किती जण, दोघ जण विरोध करणार. मग दोघ जणांच्या भांडणाला ता घाबरू शकतो हा, म्हणजे दोघा जणांकडून रिपल्शन म्हणजे लईच परेशानी होणार ह्याच्यात घुसायला. म्हणून तो पॉली म्हणतो एका रूम मध्ये दोघापेक्षा जास्त जण घुसू शकत नाहीत. मग हा म्हणतो नाही बाबा हे तर रूम फुल आहे, ह्याच्यात जाणं म्हणजे लय डोक्याला ताप आहे, त्याच्यापेक्षा मी वर उडी मारतो, थोडस चलत जातो आणि इतर रिकामी आहे तिच्यात घुसतो. म्हणून आता तिसऱ्या इलेक्ट्रॉनला ह्याच्यामध्ये येण्यापेक्षा इथं जाण्यात फायदा होतो, म्हणून तो इथं येऊन रेस्ट करतो. आता चौथा इलेक्ट्रॉन आला, चौथा इलेक्ट्रॉन पण काय इथं येतो, इथं येऊन इथं घुसू शकतो का, येस और नो एवढंच सांगा. नो, कारण का तो रूम पॅक आहे, रूम पॅक आहे. म्हणून चौथा इलेक्ट्रॉन काय म्हणतो इथं आता, एक तर तो बी मध्ये घुसू शकतो किंवा वर सी कडे जाऊ शकतो. मग कुठं जाणार सांगा बरं, इथं ऑलरेडी आता इलेक्ट्रॉन नाही बरं का. आता चौथा इलेक्ट्रॉन कुठं जाणार सांगा, चौथा इलेक्ट्रॉन कुठं जाणार सांगा, हा बी मध्ये घुसणार. कुठं घुसणार? बी मध्ये, कारण वर चढत जाण्यापेक्षा इथं रूम खाली आहे जातो. फक्त कसा, असा घुसणार का, येस ऑर नो, असा घुसेल का, नाही. कसा घुसेल? आता लय हुशार झाले तुम्ही, असा घुसेल. आता पाचवा आला, आता पाचवा काय म्हणतो, नाही बाबा इथं शक्य नाही. अब्बा प्रिन्सिपल नुसार तुम्हाला तर कळते, तर त्या इलेक्ट्रॉनला अब्बा प्रिन्सिपल माहित नसते, पण तुम्ही तो विचार करू शकता. मग अब्बा प्रिन्सिपल नुसार काय होतंय, ते म्हणते नाही बाबा इथं तर घुसण्यात नाहीच. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार पण सरळ कळतं की इथं घुसूच शकत नाही आपण. मग सरळ आपण वर जाऊया, इथं घुसला, ठीक आहे.
पाचवा, आता सहावा आला, टिडिक 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 टिडिक, आणि वर पण आहे, वर पण आहे ना, 2S 2P झालं, हे 2P आहे, मग 2P म्हणजे आता इथं पुन्हा 3S आहेच की, इथं एक खोली आहेच, विसरू नका, इथं पण खोली आहे 3S. आता बघा सांगा, पाचवा सहावा आला, आता सहावाला काय वाटणार, सहावा काय करणार, ह्या सी मधल्याच रूम मध्ये जाणार का ह्या डी पॉइंटच्या रूम मध्ये जाणार? सी पॉइंटच्या, त्याच्यानंतर आता सी पॉइंटच्या रूम आपण असा आहे, सी पॉइंट मध्ये पण खोल्या कशा आहेत, पहिली खोली, दुसरी खोली, तिसरी खोली, तीन ऑर्बिटल आहेत ना, मग तो कोणत्या खोलीत जाणार, तिसऱ्या खोलीत जाणार तर दुसऱ्या आणि पहिलीमध्ये जायला त्याला कुठं बरं पडेल? आता डोकं लावून तुम्ही सांगा. व्हेरी गुड वेदांत, आता तुम्हाला कळलं हे, त्याला काय आहे आता ह्या खोलीमध्ये का घुसू, हे का भांडण करू, इथं पर्याय नव्हता म्हणून इथं घुसलो, वर जाण्यापेक्षा इथंच गेलं बरं, पण इथं त्याला पर्याय आहे ना, वर जायची गरज नाही, त्याच ठिकाणी खोल्या येतात, असं वर कशाला जात बसेल? परंतु इथं आता ह्याच्यात घुसण्यापेक्षा तो काय म्हणतो, अरे जाऊ दे ना बाबा, मी इथं जाऊन घुसतो, सोपा आहे ना मला, असं काही नाही, इथं पण जाऊ शकतो, कारण ह्या काही नाही, हे सेम एनर्जीचे आहेत. फक्त एवढंच की हे क्लॉकवाईज असेल तर हे पण क्लॉकवाईज असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, हे क्लॉकवाईज तर हे पण क्लॉकवाईज, पण हे अब्बा प्रिन्सिपल सांगत नाही. अब्बा प्रिन्सिपल काय सांगतो, वरची मध्ये जायचं का तिथंच जायचं, पण तिथंच जाताना म्हणजे सारख्या जर एनर्जी असतील तर काय करायचं, हे अब्बा प्रिन्सिपल सांगू शकत नाही. तिथं येतो हंड्स रूल. हंड्स रूल काय म्हणतो, बाबा सारख्या एनर्जीचे ऑर्बिटल असतील आणि तुम्हाला जर इलेक्ट्रॉन भरायचे तर काय करा, अब्बा प्रिन्सिपल काय सांगतो, वेगवेगळ्या एनर्जीचे ऑर्बिटल असल्यावर कमी मध्ये आधी घुसवा, नंतर जास्त मध्ये घुसवा, नंतर जास्त मध्ये घुसवा. पण हंड्स रूल काय म्हणतो, जर सारख्याच एनर्जीचे दोन तीन ऑर्बिटल असतील तर इलेक्ट्रॉन तुम्ही कसे घुसवा, अगोदर एक एक घुसवा. आता हे किती, चार झाले, पाच सहा झाले, मग सातवा असा घुसवा, एक एक घुसवा अगोदर, एका एका खोलीमध्ये, एका एका ऑर्बिटल मध्ये एक एक घुसवा, ते पण सारख्या स्पिननच घुसवा. आणि जर आणखीन उरलेच तर मग एक 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 पेअरिंग करा. आपल्याकडे एकूण आठ आहेत, मग एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा, मग आता वर जाण्याच्या ऐवजी इथं पेअरिंग केली अशी. कुणा संघ करता येते पेअरिंग, इथंही करता येते, असा हंट्स रूल म्हणतो. हे झालं ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या ऐवजी आपण जरा दुसरं घेऊया मग, सोडियम किंवा मॅग्नेशियम घेऊया. अरे वेळ संपला बरं का, आता मॅग्नेशियम 12, 12 इलेक्ट्रॉन आहेत, आतापर्यंत आठ झालेत बरं काय, आठवा इथं आला, आता नववा इथं आला, आता नववा वर जाईल का सी पॉइंटलाच कुठेतरी घुसेल, सांगा नववा इलेक्ट्रॉन काय विचार करेल, वर जाईल का सी पॉइंटलाच? अरे रे 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 रे, डोकं लावा रे बाळांनो, वर कसा जाईल श्रद्धा, त्याला वर जाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये नाही का जागा आहे की इथं, बाबा इथली जागा भरल्या, पण इथली जागा भरल्या का, माय भरल्या का सांग बरं भाई, नाही भरली. हा,